शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पवयत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. वरिष्ठ पदाधिकारी अन्याय करत असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी RBI आंबेडकर गटात प्रवेश केला. वंचित बहुजन युवा जिल्हा आघाडीचे नेते निलेश गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन RBI आंबेडकर गटात प्रवेश केला आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या 78व्या स्वतंत्र दिनानिमित्त सेंट सेव्हियर्स हायस्कूल येथे ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. आमदार संग्राम जगताप यांनी तिरंग्याला मानवंदना दिली आणि देशाच्या स्वतंत्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यांनी आपल्या भाषणात हुतात्म्याच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र दिनाचा उत्सव आनंदाने साजरा करू शकत असल्याचं प्रतिपादन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 124व्या जयंतीनिमित्त साई सूर्य नेत्रसेवा आणि कांकरीय परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात 641 रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केले. गरजूंवर सवलतीच्या दरात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. यावेळी सुधा कांकरिया म्हणाल्या, अंधांची वाढती संख्या व नेत्रदान यामध्ये मोठी विषमता असून अंधांमध्ये 60% लहान मुले आहेत. नेत्रदान होत नसल्याने ते नेत्रांच्या प्रतीक्षेत आहेत. नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्रपिढीची स्थापना केली जाणार आहे. देशाच्या 77व्या स्वतंत्र दिनानिमित्त पेमराज सारडा महाविद्यालयाच्या NSS विभागाच्या वतीने बुधवारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या जय जयकार करत हातात तिरंगा ध्वज घेत भव्य तिरंगा रॅली काढून देशाप्रती आदर व्यक्त केला. प्राचार्य डॉक्टर महेश्वरी गावित यांनी हिरवा झेंडा दाखवून तिरंगा रॅलीला प्रारंभ केला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, NCC छात्र, खेळाडू उत्साहात सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात रॅली करण्यात आली. सहकार नगर येथे महिला बचत गट आयोजित स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी बचत गटाच्या मार्फत कार्यरत असलेल्या महिला भगिनींचा गौरव आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. आज बचत गटाची एक सशक्त चळवळ उभी राहिली आहे आणि त्या माध्यमातून महिला भगिनी एकत्रित येऊन स्वतःच्या पायावर उभे राहत व्यवसायाची चर्चा करू लागल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला वाव मिळाला असून या माध्यमातून नवनवीन उत्पादने निर्माण होऊ लागली आहे व बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या उत्पादित मालासाठी बाजारपेठ निर्माण झाला आहे. सहकार नगर येथे 3 मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी मदत केली जाणार, ज्यातून आपला धार्मिक वारसा जपला जाईल असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी यावेळी केले. शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.